नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलला आपले स्वर्ष स्वागत आहे मी निलेश राठोड घेऊन आलो आहे मराठीचा आय एम पी चॅप्टर अलंकार अलंकार या चॅप्टरवर कोणती एक्झाम राहू द्या एम पी एस सी राव कंबाईन राव त्याच्यानंतर सरळ सेवा भरती तलाठी लिपिक मंत्रालय म्हणा किंवा पोलीस भरती म्हणा त्याच्यावर अलंकारवर क्वेश्चन राहतो म्हणजे राहतोच पाच आहे सर्वात आय एम पी चॅप्टर कोणता अलंकार अलंकाराचे डेफिनेशन भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या शास्त्राला म्हणा किंवा तंत्राला म्हणा अलंकार असे म्हणतात अलंकाराचे प्रकार पडतात दोन एक अलंकार आणि दुसरा प्रकार अर्थ अलंकार आता याच्यामध्ये आणखी प्रकार पडतात अर्थ अलंकाराचे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार अनुप्रास दुसरा प्रकार यमक तिसरा प्रकार श्लेष आता या अनुप्रासचे आणखी प्रकार पडतात पण आपल्याला तो सिलेबसमध्ये दिलेला नाही यमकचे दोन प्रकार पडतात एक दामयमक आणि दुसरा पुष्पयमक आणि श्लेषचे पुन्हा आणखी दोन प्रकार पडतात एक सभंग श्लेष आणि दुसरा प्रकार अभंग श्लेष शब्दालंकाचे प्रकार जर विचारले तर पहिला राहणार आहे अनुप्रास याचे जे प्रकार पडतात आपल्याला सिलेबसमध्ये नाही एम पी एस सीला भरती कोणत्याला नाही आहे यमक जर विचारला यमकचे राहणार आहे दाम यमक आणि कोणता पुष्पयमक तिसरा प्रकार आहे शले, श्लेष श्लेषचे दोन प्रकार पडतात समंग आणि कोणता अभंग इकडे जर दुसरा प्रकार पाहतो म्हणतो तो, तो राहणार आहे तुमचा अर्थालंकार अर्थालंकारचे जवळपास किती प्रकार पडतात अठरा प्रकार पडतात शिंदेच्या पुस्तकामध्ये जवळपास सोळा काहीतरी प्रकार दिले आहे वालंबीच्या पुस्तकामध्ये अठरा प्रकार दिले आहे त्याचा पहिला प्रकार जर पाहतो म्हटलं तर उपहार राहणार रा आहे दुसरा उत्प्रेषा अनन्वय अपनभूती रूपक व्यतिरेक ससंदेह भ्रांतिमान अतिशयोक्ती दृष्टांत स्वभावोक्ती अन्योक्ती पर्यायोक्त असंगती सार व्याजस्तुती व्याजोक्ती आणि चेतनागुणक्ती आता याच्यातला पाहतो जर म्हटलं शब्दालंकार हा सर्वात सोपा प्रकार राहणार आहे आणि याच्यातलं कठीण जर म्हटलं राहणार आहे कारण की त्याच्यातनी अठरा प्रकार दिला आहे सुरुवात करू आपण कठीणपासून त्याच्यानंतर सोपा प्रकार घेतला तरी चालते प्रकार सुरुवात करायचा आहे अर्थालंकारपासून आपण पाहणार विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रकार अर्थालंकार त्याचे एकूण प्रकार सांगितले आहे मी अठरा पडणार आहे म्हणून आता जेव्हा अर्थालंकार पाहतो त्याच्यात चार गोष्टी सर्वात महत्त्वाच्या राहते आता या चार गोष्टीवरच राहते तुमचे जवळपास किती दहा ते अकरा अलंकार हे समजणार आहे आता त्या चार गोष्टी कोणकोणत्या ते पाहून घेऊ पहिली राहणार आहे उपमेय दुसरा घटक राहते त्याच्यातला उपमान तिसरा घटक साधारण धर्म आणि चौथा घटक साम्यवाचक शब्द आता ह्या गोष्टी काय आहे ते समजून घेऊ आता समजून घ्या तुमचा एखादा मित्र आहे जो की नाही समजून घ्या बागासोबत लढला आहे आणि त्याला राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाला आहे बाल शौर्य पुरस्कार समजून घ्या तो जवळपास अठराच्या अगो अगोदरला असन अठरा वर्षाच्या अगोदरला त्याला राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाला आहे आता तुम्ही जर त्याच्याबद्दल जर इतरांना सांगत असल तर तुम्ही काय म्हणणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही म्हणणार आहे मित्राचं नाव आहे समजून घ्या तुमच्या राम आमचा राम वाघासारखा शूर आहे तुम्हाला रामची माहिती सांगायची असेल तुमचा मित्र वाघासारखा शूर आहे समजून घ्या म्हणणार आहे तुम्ही आमचा राम वाघासारखा शूर आहे आता या वाक्यावरून उपमेय काय आहे उपमान काय आहे साधारण धर्म काय आहे आणि साम्यवाचक काय आहे ह्या गोष्टी समजून घेऊ आता उपमेय म्हणजे होते आपण ज्याची तुलना करतो तो घटक उपमेय म्हणजे आपण ज्याची तुलना करतो तो घटक आपण ज्याची तुलना करतो किंवा वर्णन करतो वर्णन करतो तो घटक आपण ज्याची तुलना करतो किंवा वर्णन करतो तो घटक म्हणजे राहते उपमे आता उपमान म्हणजे काय आता उपमान म्हणजे ज्याच्यासोबत तुलना करतो ज्याच्यासोबत तुलना करतो किंवा ज्याची उपमा देतो तो घटक पहा दोन गोष्टी इथे उपमे म्हणजे आपण ज्याची तुलना करतो किंवा वर्णन करतो तो घटक उपमान जर म्हटलं तर ज्याच्यासोबत तुलना करतो किंवा ज्याची उपमा देतो तो घटक आता साधारण धर्म म्हणजे आता हे साधारण धर्म तुम्ही एक्झाम्पलवरून समजून घ्या आमचा राम वाघासारखा शूर प्राणी आहे आता या वाक्यातनी उपमे जर ओळखायला सांगितलं तुम्हाला तुम्ही काय करणार आहे आपण ज्याची तुलना करतो किंवा ज्याचे वर्णन करतो तो घटक आता वाक्यामध्ये तुम्ही तुलना कशाची करताय तुम्ही तुलना करताय आमचा राम म्हणजे तुलना करत आहे तुम्ही रामची आता उपमेय झाला तुमचा राम उपमान जर म्हटलं ज्याच्यासोबत तुलना करतो आता रामची तुलना कोणासोबत करत आहे तुम्ही रामची तुलना करत आहे वाघासोबत म्हणजे वाघ राहणार आहे तुमचा उपमान आणि राम राहणार आहे उपमेय हो। उपमेय झाला राम ज्याची तुलना करत आहे तो राम राहणार आहे उपमेय आणि ज्याच्यासोबत तुलना करत आहे तो राहणार आहे तुमचा उपमान उपमान म्हणजे राहणार आहे वाघ आता साधारण धर्म आता साधारण धर्म म्हणजे या दोघांतनी कोणती कॉमन गोष्ट आहे राममध्ये आणि वाघामध्ये कॉमन गोष्टी कोणती आहे वाक्यातनी सुद्धा आमचा राम वाघासारखा शूर प्राणी आहे राम पण शूर आहे आणि इथे वाघ पण शूर आहे म्हणजे दोघात जर कॉमन गोष्ट विचारली म्हणजे साधारण धर्म दोघांतनी कोणता धर्म साधारण आहे तो राहणार आहे शूर म्हणजे साधारण धर्म जर धर्म जर विचारला तो राहणार आहे शूर आणि हा जो साधारण धर्म आहे तो कोणत्या शब्दांनी दाखवला जाते तो म्हणजे राहते तुमचा साम्यवाचक शब्द शूर हा शब्द शूर हा साधारण धर्म ज्या शब्दांनी दाखवला जातो तो, तो राहते साम्यवाचक शब्द आता वा आमचा राम वाघासारखा शूर आहे हा झाला आहे तुमचा साधारण धर्म आता हा साधारण धर्म कोणत्या शब्दांनी दाखवत आहे तो सारखा वाघासारखा सारखा म्हटलो तर राहणार आहे तुमचा साम्यवाचक शब्द इकडा पुन्हा फोन घ्या आमचा राम वाघासारखा शूर आहे याच्या उपमेय उपमे जर म्हटलं उपमे राहते आपण ज्याची तुलना करतो तुलना करतो आपण इथे रामाची तुलना करताय उपमान जर म्हटलं ज्याच्यासोबत तुलना करतो तो घटक आता तुलना कोणासोबत करत आहे आपण वाघासोबत म्हणजेच उपमा कोणाची देत आहे आपण वाघाची उपमा देत आहे साधारण धर्म जर म्हटला दोघातनी कॉमन गोष्ट कोणती आहे ते पाहिजे आहे दोघातली कॉमन गोष्ट पण शूर आहे आणि वाघ पण शूर आहे म्हणजे साधारण धर्म जर विचारलं तर शूर राहणार आहे आणि इकडे जर म्हटलं साम्यवाचक शब्द कोणता आता हा जो शूर दोघांतनी कॉमन गोष्ट आहे तो कोणत्या शब्दांनी दाखवत आहे म्हणजे तो शब्द राहणार आहे सारखा आहे सारखा या शब्दाने साम्यवाचक साधारण धर्म दाखवत आहे साम्यवाचक शब्द जर विचारलं तो राहणार आहे सारखा आता मित्र तुम्हाला एक्झाम्पल देतात आणि त्याच्यामधले उपमेय उपमान साधारण धर्म किंवा काय साम्यवाचक शब्द ओळखायला लावतात आता ते एक्झाम्पल आपण पाहणार आहोत आता बघा मित्र एक्झाम्पल पाहू आपण याच्यातलं ओळखाचं आहे आपल्याला उपमेय उपमान साधारण धर्म आणि साम्यवाचक शब्द एकूण पुन्हा सांगून देतो उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे तो घटक उपमान म्हणजे ज्याच्यासोबत तुलना करायची आहे तो घटक किंवा ज्याची उपमा द्यायची आहे तो घटक साधारण धर्म म्हणजे दोघांतनी कोणती गोष्ट सेम आहे आणि चौथी आहे इथे साम सा साम्यवाचक शब्द म्हणजे जो साधारण धर्म आहे तो कोणत्या शब्दांनी दाखवला आहे तो आता बापला एक्झाम्पल दिला आहे आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहे आता प ह्याच्यातलं उपमेय ओळखाचा आहे उपमेय म्हणजे तुलना कोणाची करत आहे आपण आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहे तुलना कोणाची करत आहे आपण आमच्या गावातील पाटील म्हणजे हे राहणार आहे उपमेय आमच्या गावातील पाटील राहील उपमेय आता त्याच्यानंतर उपमान आता उपमान म्हणजे तुलना कोणासोबत करत आहे आपण तर तुलना करत आहे कर्णासोबत म्हणजे कर्णासारखे आहे असे म्हणत आहे म्हणजे हा राहणार आहे उपमान आता त्याच्यानंतर साधारण धर्म दोघांनी कोणती गोष्ट सेम राहणार आहे गावातील पाटील आणि कोणते कर्ण दोघांतनी सेम गोष्ट म्हणजे साधारण धर्म राहणार आहे दानशूर म्हणजे पाटील पण दानी आहे आणि कर्ण पण काय आहे दानी म्हणजे दानशूर जर म्हटलं तर हे राहणार आहे साधारण धर्म आणि शेवटचा बा सामाचक शब्द आता जो साधारण धर्म आहे दानशूर तो कोणत्या शब्दाने दाखवला आहे तर इथे दिला आहे सारखे जो लागून येतो कधी पण उपमानाला जो साधार सामावाचक शब्द राहतो तो लागून येतो कशाला उपमानाला म्हणजे सारखे जर म्हटलं तो काय राहणार आहे साम्यवाचक शब्द शाळा मातेप्रमाणे आहे दुसरं एक्झाम्पल आता इथे पा तुलना कोणाची करत आहे आपण शाळाची तुलना करत आहे आता शाळाची तुलना करत आहे म्हणजे हा राहणार आहे उपमेय आता तुलना कोणासोबत करत आहे शाळेची तुलना करत आहे आपण मातेसोबत म्हणजे माता राहणार आहे उपमान माता राहणार आहे उपमान आता या वाक्यातनी दिला आहे साधारण धर्म आता शाळा मातेप्रमाणे आहे म्हणजे दोघांतनी कोणती गोष्ट कॉमन आहे कोणतीच गोष्ट कॉमन आहे म्हणजे वाक्यातनी साधारण धर्म दिलेला नाही आता तुम्हाला वाटत असेल चारही गोष्ट द्यायला पाहिजे तसं नसते एक तर ते तीन गोष्ट देऊ शकते नाही तर चारही पण राहू शकते घटक त्याच्यातले दोन पण राहू शकते कधी कधी चारही राहू शकते म्हणजे असं आय एम पी नाही आहे की चारही घटक असलेले पाहिजे म्हणजे दुसऱ्या वाक्यातनी साधारण धर्म दिलेला नाही आता साम्यवाचक शब्द जर म्हटलं शाळा मातेप्रमाणे आहे इथे तुमच्या उपमानाला लागून आला प्रमाणे म्हणजे हा राहणार आहे तुमचा साम्यवाचक शब्द या वाक्यात साधारण धर्म दिलेला नाही तिसरे एक्झाम्पल पहा सुशिला गोंगल गाईप्रमाणे हळूहळू चालते आता येथे बात उपमेय ओळखाचा आहे तुलना कोणाची करत आहे आपण सुशिलाची तुलना करत आहे म्हणजे सुशिला राहणार आहे उपमेय कोणासोबत तुलना करत आहे तर सुशिलाची तुलना करत आहे आपण गोंगलगाईसोबत म्हणजे गोंगलगाय राहणार आहे उपमान गोंगलगाय राहणार आहे उपमान आता दोघांनी साधारण धर्म पहा कॉमन गोष्ट कोणती आहे सुशीला पण हळूहळू चालते म्हणत आहे आणि गोंगल पाय पण हळूहळू चालते म्हणजे दोघांतनी जर कॉमन गोष्ट विचारली तर साधारण धर्म राहणार आहे हळूहळू चालते हा राहीन साधारण धर्म आता चौथा घटक पा साम्यवाचक शब्द हा जो साधारण धर्म आहे हळूहळू चालण्याचा तो कोणत्या शब्दाने दाखवला आहे उपमानाला आहे कोणता शब्द प्रमाणे म्हणजे हा राहणार आहे ते साम्यवाचक शब्द साम्यवाचक शब्द जर विचारला कोणता राहणार आहे प्रमाणे आता निधी वरील तिन्ही वाक्यांनी साम्यवाचक शब्द आला आहे तुमचा उपमाना लागून इथे उपमान दिलाय साम्यवाचक शब्द इथे उपमान दिला आहे साम्यवाचक आला आलाय इथं कर्ण उपमान दिला आहे इथे सारखे साम्यवाचक शब्द आला आहे म्हणजे इथे एक लक्षात ठेवू शकता तुम्ही की उपमानालाच साम्यवाचक शब्द लागून येऊ शकतो जवळपास किती तुमचे नव्वद टक्के दहा टक्के एक्झाम्पल उपमानाच्या अगोदर येते चौथं एक्झाम्पल पहा राधाचे नाक चाफे कळीप्रमाणे सुंदर आहे आता इथ उपमेय ओळखाचा आहे तुलना कोणाची करताय तुम्ही राधाचे नाक तुलना कोणाची करताय तुम्ही राधाचे नाक राधाचे नाक झाले उपमेय आता तुलना कोणासोबत कराय तर तुलना करत आहे तुम्ही चापेगळीसोबत हे चापेगळी राहणार आहे उपमान आता बा उपमेय झाला तुमची राधाची नाक आणि उपमान झाला आहे चापेगळी आता दोघांतनी कॉमन गोष्ट पहा म्हणजे साधारण धर्म राधाचे नाक पण सुंदर आहे म्हणत आहे आणि चापेगळी पण काय आहे सुंदर म्हणजे दोन्ही गोष्ट सुंदर राहणार आहे म्हणजे साधारण धर्म जर विचारला राहणार आहे कोणता तुमचा सुंदर हा राहीन साधारण धर्म आता जो हा साधारण दरीमध्ये दिला आहे तो कोणता शब्द दिला आहे आतापर्यंत पहा उपमानाला लागून ला तुमचा सा साम्यवाचक शब्द आला होता म्हणजे चापेगळीला लागून पुन्हा प्रमाणे आला आहे म्हणजे हा का राहणार आहे तुमचा साम्यवाचक शब्द नंतर एक्झाम्पल व्हा तिचे नाचणे मोराप्रमाणे आहे उपमेय एवढा आहे याच्यातलं आता बा तुलना कोणाची करत आहे तुम्ही तिच्या नाचण्याची तिची तुलना करत आहे का नाही नाचण्याची तुलना करत आहे का ती पण नाही राहणार आहे राहणार आहे ते तिचे नाचणे म्हणजे हे राहणार आहे तुमचं उपमेय आता उपमेय झालं हे ज्याची तुलना करत आहे आता तुलना कोणासोबत करत आहे तुम्ही तर तिचे नाचण्याची तुलना करत आहे तुम्ही मोरासोबत म्हणजे मोर का राहणार आहे तुमचा उपमान मोर राहणार आहे तुमचा उपमान त्याच्यानंतरचा घटक पाहा साधारण धर्म आता साधारण धर्म पहा तिचे नाचणे आणि मोर या दोघ्यात कोणती कॉमन गोष्ट आहे वाक्यात दिलं नाही वाक्यात दिलं आहे का नाही म्हणजे ते या वाक्यातनी साधारण धर्म नसणार आहे आता त्याने जर इथं दिलं असतं तिथे तिचे नाचणे मोराप्रमाणे लवचिक आहे तेव्हा लवचिक काय झालं असतं तुमचं साधारण धर्म पण इथे लवचिक दिलं आहे का नाही म्हणजे वाक्यातनी तुमचा साधारण धर्म नसणार आहे तिचे नाचणे झाले उपमाही तुमचं उपमान जर म्हटलं मोराप्रमाणे आणि शेवटचा घटक पहा साम्यवाचक शब्द आता साम्यवाचक साम्य शब्द पहा उपमानाला पुन्हा लागून आहे प्रमाणे म्हणजे हा राहणार आहे तुमचा साम्यवाचक शब्द शेवटचा एक्झाम्पल पहा मेघासम तो श्याम सावळा मेघासम म्हणजे ढगासारखा सम म्हणजे सारखा होते आता तुलना कोणाची करत आहे तुम्ही उपमेय ओळखाचा आहे उपमेय राहणार आहे इथे वाक्यातनी मेघ मेघ नाही उपमेय राहणार आहे तुमचा श्याम उपमेय कोणता राहणार आहे श्याम श्यामची तुलना करत आहे म्हणजे हा राहणार आहे उपमेय आता पा श्यामाची तुलना कोणासोबत करत आहे तुम्ही श्यामची तुलना करत आहे तुम्ही मेघासोबत म्हणजे मेघ राहणार आहे उपमान आणि पहा उपमानात लागून आला आहे शब्द सम म्हणजे सम राहणार आहे तुमचा साम्यवाचक शब्द हा राहणार आहे साम्यवाचक शब्द आणि दोघांतनी जर साधारण धर्म विचारला कॉमन गोष्ट कोणती आहे मेघ पण सावळा राहतो आणि ती कोण श्याम पण सावळा आहे असं म्हणत आहे म्हणजे सावळा राहणार आहे साधारण धर्म आता पहा दिलेला आहे स्क्रीनशॉट जर मारायचे असेल तर मारून घ्या पाचही वाक्यातनी सुरुवातीला उपमे दिला आहे पण याच्या शेवटच्या वाक्यातनी सुरुवातीला उपमान राहील कन्सेप्टनुसार समजून घ्या नाही तर तुम्हाला जर वाटत असेल सुरुवातीला उपमेय उपमेय हे अंदाजी उपमेय मारून देतो तर उत्तर तुमचं चुकणार आहे आता याच्यावर जर काही अडचण असल तर तुम्ही कमेंट करा आणि आणखी जर एक्झाम्पल तुम्हाला अडचण जात असेल तर ते एक्झाम्पल तुम्ही कमेंट करू शकता पहा मित्रो आतापर्यंत जेवढे तुमचे सहा एक्झाम्पल झाले आहे ते सर्व आयोगाने विचारलं आहे हे शेवटचं त्याच्यावर एक्झाम्पल घेऊन घेऊ आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण आता पा ओळखाचे आहेत ते चारच घटक तुमचे उपमेय उपमान साधारण धर्म आणि साम्याचे काय शब्द आधी इथे पाहत तुम्ही समजून घ्या फिरायला चालले आहे आकाशातील चांदण्या पाहायला तुम्ही तुम्हाला वाटत आहे हे चांदण्या जणू काय फुलांची पखरण पखरण म्हणजे ते होते पसारा पसारा म्हणा किंवा काय सणा म्हणा पसारा किंवा सडा जे फुलांचा सडा राहते किंवा पसार राहते त्याला पकरण म्हणते ठीक <coughs> आहे याच्यातलं काय ओळखाचं आहे उपमेय ओळखायचं आहे आता उपमेय पा तुम्ही तुलना कशाची करत आहे आकाशातील चांद्याची करत आहे म्हणजे हा राहणार आहे तुमचा उपमेय आता बा मित्रो उपमेयबरोबर यालाच आणखी दुसरा शब्द आहे तो आहे प्रस्तुत उपमेयालाच काय म्हणते आणखी प्रस्तुत यालाच म्हणते प्रकृत यालाच काय म्हणतात प्रकृत एक तो उपमेय नाही उपमेय दिलात ऑप्शन ऑप्शनमध्ये राहणार आहे प्रस्तुत नाही ऑप्शनमध्ये राहिला तर थर्ड कोणता राहणार आहे तुमचा प्रकृत आता उपमेय तर तुम्हाला माहित आहे ज्याची तुलना करायची आहे तो घटक म्हणजे तुमचा उपमेय राहते आता प्रस्तुत म्हणजे इथे जो घटक तुमच्याजवळ हजर आहे इथे जो घटक तुमच्याजवळ हजर आहे इथे पाहा तुम्ही आकाशातील चांदण्या पाहिला आहे आणि चांद्याची तुलना कोणासोबत करत आहे तुम्ही फुलांची पकरण आता तुमच्याजवळ फुलं हजर आहे की आकाशातल्या चांद्या हजर आहे सध्या तुम्हाला चांद्या दिसत आहे म्हणजे जो प्रस्तुत घटक आहे तो चांदण्या राहणार आहे म्हणजे उपमेय जर म्हटलं तर प्रस्तुत आणि प्रस्तुत म्हटलं राहणार काय प्रकृत आता तुम्हाला जर म्हटलं याच्यातलं उपमान काय आता उपमान जर म्हणत ज्याची तुलना करायची आहे तो घटक तुलना कोणाची करत आहे तुम्ही फुलांची म्हणजे हा राहणार आहे उपमान हा राहणार आहे उपमान आता जसं उपमेयाला प्रस्तुत म्हणते तसं उपमानाला अप्रस्तुत किंवा अप्रकृत असे म्हणतात उपमानाला काय म्हणतात अप्रस्तुत किंवा अप्रकृत हे झालं तुमचं उपमेय आता याच्यातलं जर विचारलं तुम्हाला साधारण धर्म काय आता साधारण धर्म जर विचारलं आकाशातील चांद्याचा पण पसारा राहते आणि इथे फुलांची पण का राहते पसारा राहते म्हणजे पखरण जर विचारला हा राहणार आहे तुमचा साधारण धर्म आता हा जो साधारण धर्म दिलाय हा जो साधारण धर्म दिलाय तो कोणत्या शब्दांनी दाखवत आहे म्हणजे इथे बा याच्या अगोदर मी सांगितलं होतं तुम्हाला उपमानाला लागून काय येते म्हटलं साम्यवाचक शब्द येते म्हटलं पण इथे जो उपमान आहे तुमचा फुल याला लागून आला आहे का नाही त्याच्या अगोदरही ते सांगितलं होतं नव्वद टक्केमध्ये तुमच्या नंतर येणार आहे उपमानाच्या दहा टक्के त्याच्या अगोदर आता इथे समजून घ्या फुलांच्या अगोदर काला आहे जणू म्हणजे हा जणू जर म्हटलं का राहणार आहे तुमचा साम्यवाचक शब्द जणू जर म्हटलं तर काय राहणार आहे साम्यवाचक शब्द आतापर्यंत जेवढे तुमचे सात एक्झाम्पल झाले आहे ते सर्व एक्झाम्पल आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहे याच्यानंतर आपण अर्थालंकाराचे प्रकार पाहणार आहोत पहा मित्रो आतापर्यंत आपण अर्थालंकाराची बेसिक माहिती माहिती पाहिली होती आता पाहणार आहोत आपण अर्थालंकाराचा पहिला प्रकार जो आहे उपमा आता उपमा म्हणजे काय होते दोन वस्तूमध्ये म्हणा किंवा दोन प्राण्यामध्ये जे सारखेपणा राहते किंवा जे साधर्म्य राहते ते दाखवण्यासाठी जर सम सारखा प्रमाणे परी किंवा परीस हे जर शब्द जर वाक्यात वापरत असेल कोणकोणते कुन शब्द सम म्हणा सारखा प्रमाणे परी इकडे काय परीस हे शब्द जर वापरत असेल तो का राहते तुमचा उपमा उपमा अलंकार होते आता उपमा अलंकारामध्ये सांगितला आहे दोन वस्तूमधील सारखेपणा म्हणा किंवा काय साधर्म्य आता एक्झाम्पल पहा सुशिला गोंगलगाईसारखी हळूहळू चालते इथे सारखी हा शब्द आला आहे सुशिला गोंगलगाईसारखी हळूहळू चालते सारखी ह्या शब्दाला आहे इथे शब्द दिला आहे तुम्हाला समज सारखा म्हणा किंवा काय सारखी म्हणा एकच गोष्ट होणार आहे आता सारखी म्हटलं तर सरळ सरळ सल कोणता होणार आहे तुमचा उपमा अलंकार आता दोन वस्तूमध्ये म्हणा किंवा दोन व्यक्तीमध्ये सार सारखेपणा होत का पाहून घ्या इथे सुशिला पण हळूहळू चालते आणि गोंगल गाय पण काय हळूहळू चालते म्हणजे दोन वस्तूमध्ये काय साधर्म्य होत आहे म्हणजे काय राहणार तुमचा उपमा अलंकार दुसरं उदाहरण पहा सावळाच रंग तुझा पावसाळी नवापरी इथे पहा परी हा शब्द आला आहे आता परी हा शब्द जर आला असं सरळ सरळ उत्तर लिहून टाकाच कोणतं अलंकार आता दोन वस्तूमध्ये पाहून घ्या तुमचा साधर्म्य होत आहे सारखेपणा होताय का तर सावळाच रंग तुझा पावसाळी नवापरी आता इथे म्हणत आहे सावळाच रंग तुझा म्हणत आहे म्हणजे एखाद्या महिलाला म्हणा किंवा एखाद्या मुलीला म्हणा म्हणत आहे सावळाच रंग तुझा कशाप्रमाणे म्हणत आहे जे पावसाच्या अगोदर जे ढग भरून येते जे सावळ्या कलरचे ढग म्हणा किंवा काळ्या कलरचे ढग राहते त्याला पावसाळी काय नभापरी म्हणजे जे पाऊस पडण्याच्या अगोदर ढग जमून येते तसाच रंग कशाचा आहे त्या महिलाचा म्हणा किंवा एखाद्या स्त्रीचा सा म्हणा सावळाच रंग तुझा पावसाळा नभापरी दोघा दोन्ही वस्तूतनी सादरेमध्ये दाखवत आहे सारखेपणा दाखवत आहे आणि पुन्हा कोणता शब्द आला आहे तुमचा परी हा शब्द वाक्यातनी आला आहे म्हणजे त्याचा प्रकार कोणता राहणार आहे उपमा अलंकार तिसरा एक्झाम्पल पहा आबाळगत माया तुझी आमावरी राहू दे इथे पहा आला आहे गत आभाळागत इथे गत हा शब्द लिहून घ्या परिशानंतर इथे कोणता गत आता गत हा शब्द जर तुम्हाला वाक्यात दिला असेल त्याचाही प्रकार कोणता राहणार आहे उपमा तिसरं उदाहरण पहा आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे गत हा आला आहे अलंकार कोणता होणार आहे तुमचा उपमा अलंकार शेवटचं एक्झाम्पल पहा मुंबईची घरे मात्र लहान कबूतराच्या खुराड्यासारखी आता एखादा नवीन व्यक्ती जर समजून घ्या पहिल्यांदा मुंबईला जात आहे आणि त्याने तिथची जर समजून घ्या झोपडपट्टी पाहिलेली असेल तर लहान लहान घर राहते आता खेड़ी सन, तेला मोटे -मोटे सन, तो समजून घ्या लहान लहान घर पाहून काय म्हणणार आहे आता खेडेगावात जर राहत असेल त्याला मोठे मोठे घर दिसणार आहे सिटीमध्ये जर गेला असेल मुंबईला तो त्याला लहान लहान घर दिसणार आहे तो म्हणणार आहे मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुऱ्याड्यासारखी आता दोन वस्तूतनी म्हणा किंवा प्राण्यातनी इथे दोन काय तुमच्या वस्तूमध्ये तुलना झाली आहे एक मुंबईची घरे आणि त्याची तुलना कोणासोबत केली आहे कबूतराच्या खुराड्यासारखी म्हणजे कबूतराचे खुराड जेवढे लहान राहणार आहे तेवढेच घर लहान कोणते राहते म्हणत आहे मुंबईची घरे आणखी पुन्हा शब्द कोणता आला येते सारखी सारखी हा शब्द आला आहे म्हणजे सारखी जर शब्द आला तो तर अलंकार होते दोन वस्तूमध्ये जर तुलना केली असन त्याच्यात जर सारखा सम प्रमाणे सारखी परी परीस किंवा गत हे जर शब्द येत असेल अलंकार कोणता होणार आहे उपमा अलंकार आता बघ दुसरा प्रकार आहे उत्प्रेक्षा आता उत्प्रेक्षा म्हणजे वाक्यात दिलेले उपमेय हे जणू उपमानच असते वाक्यात दिलेले उपमेय हे जणू उपमानच असते आता वाक्यातील उपमेय आणि उपमान हे कसं ओळखायचं तुम्हाला शिकवलं आहे आता पहा पहिलं एक्झाम्पल पहा हा आंबा जणू साखरच आता पा एक्झाम्पलमध्ये दिला आहे तुलना कोणाची करताय तुम्ही आंब्याची तुलना करताय म्हणजे हा राहणार आहे उपमेय आणि इकडे दिला आहे तुलना कोणासोबत करत आहे तुम्ही आंब्याची तुलना करत आहे तुम्ही साखरसोबत म्हणजे हा का राहणार आहे उपमान साखर जर म्हटलं तर का राहणार आहे उपमान आता बा याच्या अगोदर क्वेश्चन झाला होता सेंटेन्स हाच होता हा आंबा जणू साखरस आणि विचारलं होतं वाक्यातील उपमान ओळखा वाक्यातील काय उपमान पण ऑप्शन दिले होते पहिलं ऑप्शन होता आंबा दुसरं ऑप्शन दिलं होतं साखर तिसरं ऑप्शन दिलं होतं साखर आणि चौथं ऑप्शन दिलं होतं गोड क्वेश्चन विचारला होता वाक्यातील उपमान ओळखा आता मुलं बा इथं उपमान दिला आहे साखरच म्हणून पण तिथे च लावायचं आहे का नाही तुम्ही तुलना करत आहे साखर सोबत उत्तर का राहणार आहे फक्त तुमचं साखर च जर लावून असं उत्तर राहणार नाही उत्तर का राहणार आहे तुमचं साखर उपमान जर विचारलं का राहणार आहे तुमचं साखर फक्त आणि उपमे जर विचारलं का राहणार आहे तुमचा आंबा डेफिनेशन सांगितलंय उत्प्रेक्षा म्हणजे का राहणार आहे उपमेय हा जनुका राहणार आहे उपमानच राहणार आहे आता हेच जर वाक्य तुम्हाला जर म्हटलं उपमामध्ये टाकून पहा जो पहिला अलंकार झाला आहे तुमचा तिथे टाकून पहा तर याच्यातला काय करायचं आहे तुम्हाला हा जणू शब्द काढून टाकायचा आहे त्याच्या अगोदर तुमच्या उपमामध्ये सब शब्द कोणकोणते येत होते समसारखा प्रमाणे परी परीस आता इथे जणू शब्द काढून टाकायचा आहे सारखा टाकून पहा तिथे हा आंबा साखरेसारखा आहे उपमा जर म्हटलं उपमाचं कोणतं एक्झाम्पल राहील हाच हा आंबा साखरे सारखा आहे दोन्ही एक्झाम्पलमध्ये फरक राहणार आहे हा आंबा साखरेसारखा आहे म्हणजे दोन्ही गोष्टीत काय साधर्म्य राहणार आहे सारखेपणा पण इथे दोन्ही गोष्टीतनी सारखेपणा म्हणत आहे का नाही उपमे काय जणू उपमानाचा आहे म्हणजे आंबा काय आहे साखरचा आहे दुसरे एक्झाम्पल पहा त्याचे अक्षर जणू काय मोतीच आता पहा इथे जसे तुमचे उपमामध्ये शब्द येतो ते समोर सारखा प्रमाणे अ प्रमाणे परी परीस तसेच उत्प्रेक्षामध्ये पण शब्द येतात ते शब्द कोणकोणते पण घ्या इथे राहणार आहे जणू उत्प्रेक्षा अलंकाराच्या वाक्यातनी शब्द येणार आहे जणू जणू काय वाटे भासे गमे जणू जणू काय वाटे भासे गमे आता पा इथे जणू आला आहे म्हणजे कोणता राहणार आहे तुमचा उत्प्रेक्ष अलंकार दुसरं वाक्य पहा त्याचे अक्षर जणू काय मोतीच म्हणजे इथे काय राहणार आहे जणू काय आलाय आहे सळू कोणता राहणार अलंकार तुमचा उत्प्रेक्ष अलंकार त्याचे अक्षर काय आहे मोतीच आहे तिसरं एक्झाम्पल आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण हे जणू पुन्हा आला आहे जणू जर आला असेल तर कोणता राहणार आहे तुमचा उत्प्रेक्ष अलंकार इथे काय सांगितलं आहे आकाशातील चांद्या हे काय फुलांची पकरण आहे आता हेच जर तुम्हाला उपमामध्ये सांगितलं असतं जणू शब्द काढून टाकायचा आहे तिथे काय करायचं आहे सारखा शब्द ठेवायचा आहे आकाशातील चांदण्या फुलांच्या पकरणासारख्या आहे म्हणा पकरण म्हणजे काय होते आत्ता सांगितलं आहे पसारा म्हणा किंवा काय सडा म्हणा पकरण जर विचारलं हा शब्द आता वापरत नाही आपण पकरण जर विचारलं राहणार रा आहे पसारा किंवा सडा सडा राहते कशाचा फुलांचा सडा राहते जे खाली पडले राहते ते आणि ताऱ्यांचा काय सडा राहते चौथे एक्झाम्पल पाशेवरचा शेवटचा किती माझा कोंबडा मजेदार मान त्याची कितीतरी बाकदार कोंबड्याचं वर्णन केलं आहे शिरोभागी तांबडा तुरा आले जणू जास्वंदी फुल उमललेले आता कोंबड्याच्या जे डोक्यावर हे राहते तुरा राहते तोच कवीला काय वाटत आहे तो तुरा नाही तो काय वाटत आहे त्याला जणू जास्वंदी फुल उमललेले जणू हा शब्द आला आहे अलंकार कोणता होणार आहे तुमचा उत्प्रेक्षा अलंकार शेवटी पहा अर्धापाई पांढरीशी विजार विजार म्हणजे होते पॅन्ट विजार म्हणजे होणार आहे पॅन्ट अर्धापाई पांढरीशी विजार आता बा आधीचे जे इंग्रज लोकं राहत होते ते फुल पॅन्ट टाकत फुल पॅन्ट वापरत होते पण त्याच्यातनी माहिती का त्याच्या याचा जो शूज राहत होता तो खूप लंबा राहत होता आणि शूज राहत होता त्याचा पांढरा म्हणजे अं अर्धापाई पांढरीशी विजार आता जे कोंबड्याचे पा राहते ते पण पांढऱ्या कलरची राहते खूपवरपर्यंत पांढरा कलर राहते त्याच्यावर काय राहते पगं राहते इथे अर्धापायी पांढरीशी विजार विजार म्हणजे पॅन राहते गमे विहंगातील बडा फौजदार म्हणजे कवीला काय वाटत आहे जो अर्धापायी त्याचा समजून घ्या पॅनसा पॅन्डाशी तुलना केली आहे पायाचा इथे गमे विहंगातील बडा फौजदार विहंग म्हणजे होते पक्षी कवीला काय वाटत आहे पक्षातील काय आहे तो बडा फौजदार आहे म्हणजे काय राहणार आहे तुमचा अधिकारी म्हणा किंवा काय फौजदार म्हणजे चारी वाक्यातनी आला आहे तुमचा हा आंबा जणू काय साखर जणू आला आहे उत्प्रेक्ष अलंकार त्याचे अक्षर जणू काय मोतीच जणू काय शब्द आलाय उत्प्रेक्ष अलंकार होताय आकाशातील चांदण्या जणू फुलांची पकरण जणू जर म्हटलं तर उत्प्रेक्षा अलंकार राहणार आहे शेवटचे एक्झाम्पल किती माझा कोंबडा मजेदार मान त्याची कितीतरी बागदार शिरोभागी तांबडातुरा आले जणू दासवंदी फुल उमरलेले इथे जणू वाटला आला आहे शब्द आणि आणखी आन इथे काय गमे गमे आणखी इथे दिलाय जणू जणू काय वाटते भासे गमे हे शब्द आलाय तरी काय राहणार आहे तुमचा उत्प्रेक्षा अलंकार आता याला जर म्हटलं तुम्हाला उपमामध्ये टाकात काय करायचं आहे जणू काय इकडे गमे हे शब्द काढून टाकायचे आहे उपमामधले कोणते शब्द परफेक्ट इथे बसणार आहे सम सारखा प्रमाणे परिपरीस ते शब्द टाकून पाहायचे म्हणजे काय राहणार तुमचा उपमा अलंकार ठीक आहे तिसरा प्रकार पाहू आपण हो आता अनन्वय अनन्वयची डेफिनेशन जेव्हा उपमेयाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही म्हणजे ती उपमेयाबरोबरच करावी लागते तेव्हा अनन्वय हा अलंकार होतो आता बा याच्या अगोदर की नाही आपण आंब्याची तुलना साखरेसोबत करत होतो जे मुंबईची घरं होते त्याची तुलना आपण कबुतऱ्याच्या खुराड्यासोबत केली म्हणजे उपमेयाची तुलना उपमानाबरोबर करत आहे इथे तसं होणार नाही इथे काय राहणार आहे उपमेयाची तुलना म्हणजे उपम्या शीज करणारा तेव्हा कोणता अलंकार होणार आहे तुमचा अनन्वय पहिलं एक्झाम्पल पहा आईसारखी आईच आता तुम्हाला जर सांगितलं आईची तुलना दुसऱ्या कोणत्या तरी घटकासोबत करा होणार आहे का तसं नाही दुसऱ्या कोणत्याच घटकासोबत घटकासोबत तुलना करता येणार नाही म्हणजे पहिलं एक्झाम्पल राहणार आहे आईसारखी आई, आई। म्हणजे उपमेय आईच राहणार रा आहे आणि त्याची तुलना कोणासोबत करत आहे आपण आईसोबतच म्हणजे उपमेयाची तुलना कोणासोबत करत आहे आपण आईसोबत करणार आहे जेव्हा असं होत असेल तेव्हा कोणता राहणार आहे तुमचा अनन्वय अलंकार दुसरं एक्झाम्पल पहा झाले झालेत बहु होतील बहुत आहेतही बहुत परंतु यासम हां एक्झाम्पल अर्जुनाबद्दल निघाला आहे जो धनुर्धर अर्जुन होता पाच पांडवापैकी एक त्याच्याबद्दल राहणार आहे हा झालेत बहुत म्हणजे याच्या अगोदर खूप धनुर्धर झाले आहे असे म्हणत आहे होतीलही भूत म्हणजे याच्यानंतर पण होणार आहे आहेतही भूत सध्या तरी आहे म्हणते परंतु यासम हा म्हणजे त्याच्यासारखा धनुर्धर तोच आहे म्हणते म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नसणार आहे म्हणजे अर्जुनची तुलना कोणासोबतच होणार नाही झालं ते भाऊ होतील भाऊ आहे ते बहू परंतु यासम हा कशाशी राहणार अर्जुना 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 आहे अर्जुनासंबंधी म्हणजे अर्जुनासारखा अर्जुनच राहणार आहे दुसरं एक्झाम्पल तिसरं एक्झाम्पल पाशेवटचं आहे ताजमहल एक जगती तो त्याच्यापरी आता बा सौंदर्याच्या बाबतीत जर ताजमहलची तुलना करतो म्हटलं तर ती कोणासोबतच होणार नाही म्हणजे इथे जगात एकच ताजमहल आहे त्याची जर तुलना करतो म्हटलं तर दुसरी ग जर गोष्ट वस्तू आणायची असेल तर तो ताजमहलच राहणार आहे ताजमहलची ताज तुलना जर करतो म्हटलं दुसऱ्या कोणत्याच घटकाशी होणार नाही म्हणजे तो राहणारा कोणता ताजमहल आहे ताजमहल एक जगती तो त्याच्या परी म्हणजे दुसरा कोणता नाही तो राहणारा ताज फक्त ताजमहलच ठीक आहे <laughs> पहा मित्रो अर्थालंकाराचे तीन टाईप झाले आहे आता वेळ पण भरपूर झाला व्हिडिओमध्ये फक्त तीनच टाईपसाठी एवढा वेळ लागला आहे आणि याच्यामध्ये तुमची बेसिक माहिती जास्त झालेली आहे म्हणजे बेसिक माहिती जर तुमची कन्सेप्ट जर निघाली असेल तर तुम्हाला टाईप समजेल आणि याच्यासमोरचे पण टाईप समजणार आहे बरोबर आहे आता ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यामध्ये जर काही चुका असेल किंवा तुम्हाला जर एक्झाम्पल कोणतेही अडचण वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद